सलाईन घेऊन उपोषण केल्याबद्दल त्यांना एखादा पुरस्कार भेटावा, भारतरत्न वगैरे मिळतोय का बघा, महान व्यक्ती ना. 7-8 सरपंच झाले यांच्या मागणीमुळं. सरपंच यांच्या जातीत कधी झाले होते का या महाराष्ट्रात? त्यामुळं जरांगींना एखादा पुरस्काराची आम्ही शिफारस करू आणि त्याच्यावरती बसवून त्यांची मिरवणूक काढावी. काय सांगाल, नव्या दिवशी हे उपोषण स्थगित झालं, पहिली प्रतिक्रिया काय राहील? आम्ही महाराष्ट्र शासनाला रोखलंय आणि जिथून ज्या आंदोलनाला सुरुवात झाली, ज्या बेकायदा मागण्यांना सुरुवात झाली, त्याच वेशीमध्ये येऊन जरांगे पाटलाचं नावाचं लूत भरलेलं घोडं आम्ही वेशीत अडवलंय. आणि वेशीत असं तसं अडवलं नाही, जागेवर थांबवलंय. ते उलटं करायचं का पालटं करायचं का माघारी घालवायचं का अरबी समुद्रात धाडून द्यायचं, यामध्ये आम्ही सक्सेस झालेलो आहोत, विजयी झालेलो आहोत. मला जातीवादी म्हणतात, मात्र तुमचं माधव पॅटर्न नेमकं काय असं ते? माधव पॅटर्न 1980 दशकातला होता. जरांगे 1947 नंतर मराठा मराठेतर कुणी चळवळ उभी केली आणि ब्राह्मणांची भीती घालून आमच्या बहुजनांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा कुणी प्रयत्न केला हे सांगायला लावू नका. त्यात मेलेली मडी उकरून काढावी लागतील, जुन्या नेत्यांचे सगळे धोरणं नीती सगळी बाहेर काढावी लागल आणि त्यांचेच चेले वारस म्हणून घेणारे, यशवंतरावांचे मानसपुत्र म्हणून घेणारी माणसं ती कशी वागली आमच्या बहुजनांबरोबर, ते सांगायची वेळ आमच्यावर आणू नका. खरं पाहिलं तर आतापर्यंत मंत्री असतील, अनेक नेते असतील, ते त्यांच्याकडे आले होते. मात्र आज जे उपोषण त्यांनी स्थगित केलेलं आहे, 4 सोडणार आहे, ते महाराज येणार, शिवाजी महाराज, काय वाटतंय सरकारनं? शिवाजी महाराज, आम्हाला वाटलं रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज माघारी येणार की काय, ते कोण नारायणगडांचे महाराज? ठीक आहे ना, सदिच्छा आहेत, शुभेच्छा आहेत, तब्येतीची काळजी घ्यावी. सलाईन घेऊन उपोषण केल्याबद्दल त्यांना एखादा पुरस्कार भेटावा, भारतरत्न वगैरे मिळतोय का बघा, महान व्यक्ती ना. 7-8 सरपंच. राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर. ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर, त्वरा करा. ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी, अहमदनगर. सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय, मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोर वयीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 00 17.